हे वेलकम बैक आदित्य मोटिवेशन अकॅडमी E3। हाय गाइस, तर कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर आज आपण बघणार आहोत वर्ग 9वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पहिला पेपर। सेकंड टर्मसाठीचा पेपर आहे। 2019-20 साठी आलेला होता, पण 2021-22 साठी सुद्धा हाच पेपर आलेला आहे। मार्क्स आहे 40 मार्क्सचा पेपर आहे आणि वेळ दिलेला आहे 2.5 तास। तर यापूर्वी सुद्धा मीने वर्ग 9वीचे खूप सारे पेपर टाकलेले आहेत, मॅथचे टाकलेले आहे, हिंदी, इंग्लिश, मराठी सर्वच पेपर टाकलेले आहेत। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊनसुद्धा पाहू शकता किंवा चॅनलवर जाऊनसुद्धा बघू शकता। त्या पेपर बघण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, तर चला सुरू करूया। तर क्वेश्चन फर्स्ट ए आहे, त्यामधील ए आहे स्टेट वेदर ट्रू ओर फॉल्स। ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ते तुम्हाला 2 मार्कांसाठी 2 लिहायचे आहेत। त्यातील पहिला आहे द pH ऑफ रेन वॉटर इज 7। ट्रू आहे की फॉल्स आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। तर याचे उत्तर फॉल्स आहे। इन्फ्रासाऊंड हॅज फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्स। इन्फ्रासाऊंडची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असते, तर हे विधान ट्रू आहे। तसं 2 मार्कांसाठी हे ट्रू ऑर फॉल्स दिलेलं असतं। नंतर आहे बी फाइंड ऑड मॅन आउट। 4 दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला एक निवडायचा असतो ऑड मॅन आउट, जो चुकीची जोडी असते त्याच्यामध्ये, गटात बसत नाही तो शब्द असा निवडायचा असतो। ते पहिला आहे युरेनियम, ॲल्युमिनियम, रेडियम, थोरियम। इथे क्लुमिनियम होतं, ते प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती, तिथे ॲल्युमिनियम पाहिजे होतं। तर यामधील ऑड मॅन आउट आहे ॲल्युमिनियम, 1 मार्कासाठी दिलेलं असतं हे। नंतर सी आहे नेम द फॉलोइंग। फर्स्ट आहे त्यामध्ये इट इज यूज्ड फॉर डिसइन्फेक्शन ऑफ ड्रिंकिंग वॉटर। तर याचं उत्तर आहे ब्लिचिंग पावडर। नंतर सेकंड आहे नेम द हार्डेस्ट ॲलोट्रॉप ऑफ कार्बन। हार्डेस्ट ॲलोट्रॉप ऑफ कार्बन कोणता आहे? डायमंड। तर याचं उत्तर आहे डायमंड। असं 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन दिलेला आहे, 2 दिलेले आहे 2 मार्कांसाठी, प्रत्येकाला 1-1 मार्क आहे। तर असा होता क्वेश्चन फर्स्ट ए। आता क्वेश्चन फर्स्ट बी बघूया। चूज द करेक्ट अल्टरनेटिव ऑप्शन्स। 5 मार्कांसाठी 5 दिलेले आहेत, फिल इन द ब्लँक्स आहे आणि त्यांना ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत। 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी 1 निवडायचं असतं। त्यामधील फर्स्ट आहे द ऑर्डर ऑफ युनिव्हर्सल इंडिकेटर इन न्यूट्रल सॉल्युशन इज फिल इन द ब्लँक्स। ऑप्शन दिलेले आहेत 4, रेड, ब्लू, ग्रीन अँड येल्लो। तर याचं ॲन्सर आहे ग्रीन। फिल इन द ब्लँक्समध्ये ग्रीन उत्तर येते। नंतर सेकंड आहे व्हिच गॅस इज फॉर्म व्हेन DLSCL पोअर्ड ऑन पीसेस ऑफ चॉक। ऑप्शन दिलेले आहेत ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन अँड कार्बन डायऑक्साईड। तर याचं ॲन्सर आहे कार्बन डायऑक्साईड। थर्ड आहे अ फिल इन द ब्लँक्स इमेज कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन स्क्रीन। कोणती इमेज स्क्रीनवर ऑप्टेन होत नाही? तर व्हर्च्युअल इमेज। ऑप्शन आहे याचं व्हर्च्युअल। 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी व्हर्च्युअल हे उत्तर आहे। फोर्थ आहे Na2SO4 इज फिल इन द ब्लँक सॉल्ट। 4 ऑप्शन दिलेले आहेत, जनरल, बेसिक, ॲसिडिक आणि न्यूट्रल। तर याचं ॲन्सर आहे बेसिक। लिटमस पेपर ऑप्टेन फ्रॉम द प्लांट फिल इन द ब्लँक्स। कोणत्या प्लांटपासून ऑप्टेन होतो लिटमस पेपर? तर याचा ॲन्सर आहे लिचेन। तर असा होता क्वेश्चन फर्स्ट बी। लागला तर स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढे जाऊया। आता क्वेश्चन सेकंड ए बघा। गिव सायंटिफिक रिझन। 3 दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2च सोडवायचे आहेत 4 मार्कांसाठी, प्रत्येकाला 2-2 मार्क आहेत। त्यातील पहिला आहे फेरस सल्फेट क्रिस्टल्स टर्न्स व्हाईट ऑन हीटिंग। फेरस सल्फेट क्रिस्टल्स जळल्यानंतर व्हाईट होते, याचं तुम्हाला सायंटिफिक रिझन लिहायचं आहे। सेकंड आहे बायोगॅस इज अन इको फ्रेंडली फ्युएल। बायोगॅस इको फ्रेंडली फ्युएल आहे, याचं सायंटिफिक रिझन लिहायचं आहे। थर्ड आहे ब्लिचिंग पावडर हॅज ऑर्डर ऑफ क्लोरीन, याचंसुद्धा
गिव रिझन लिहायचं आहे तुम्हाला. 3 दिलेले आहेत, कोणते 2 लिहिले तरी चालतात. नंतर बी आहे ॲन्सर द फॉलोईंग. 3 लिहायचे आहे 6 मार्कांसाठी, प्रत्येकाला सुद्धा 2-2 मार्क आहे यामध्ये सुद्धा. त्यातील पहिला आहे राईट युजेस ऑफ डायमंड, डायमंडचे उपयोग लिहायचे आहेत. सेकंड आहे कम्प्लीट द रिॲक्शन अँड राईट नेम ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. तर हे रिॲक्शन पूर्ण करायचं आहे. थोडंसं इमेज थोडंसं ग्लोअर आहे तरीसुद्धा समजून घ्या. मी तुम्हाला म्हणून प्रत्येक प्रश्न वाचून दाखवत आहे. थोडंसं इमेजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. मी वाचून दाखवतो तुम्हाला. ट्वाईस NaOH प्लस CO2 याचं तुम्हाला केमिकल रिॲक्शन लिहायचं आहे. त्याचं केमिकल रिॲक्शन होईल Na2 CO3 प्लस H2O असं त्याचं केमिकल रिॲक्शन होईल. नंतर थर्ड आहे नीता हर्ड द साऊंड ऑफ लाईटनिंग आफ्टर 4 सेकंड्स ऑफ सीईंग इट. व्हॉट वॉज डिस्टन्स ऑफ लाईटनिंग फ्रॉम हर, तिच्यापासून त्या लाईटनिंगचं डिस्टन्स किती आहे ते काढायचं आहे. नंतर फोर्थ आहे गिव डिफरन्सेस बिटवीन ॲसिड अँड बेसेस, ॲसिड आणि बेसेसमधला डिफरन्सेस लिहायचा आहे. अँड हाऊ विल यू व्हेरीफाय प्रॉपर्टीज ऑफ CO2 एक्सप्लेन ब्रीफली, तुम्हाला CO2 प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायचे आहेत. 5 असे क्वेश्चन दिलेले आहे तिथे, त्यापैकी तुम्हाला कोणते 3 लिहायचे आहे. 6 मार्कांसाठी 5 कोणते 3 लिहिले तरी पुरेसे आहे. तर आता क्वेश्चन थर्ड बघूया. ॲन्सर द फॉलोईंग Na5 इथेसुद्धा 7 दिलेले आहेत, त्यापैकी 5 लिहायचे आहे. त्यातलं पहिलं आहे गिव प्रॅक्टिकल युजेस ऑफ CO2. सेकंड आहे व्हॉट इज अन इको, व्हॉट फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट टू गेट डिस्टिंग्ट इको. थर्ड आहे डिस्टिंग्विश बिटवीन डायमंड अँड ग्रॅफाईट, डायमंड आणि ग्रॅफाईटमधलं तुम्हाला वेगळेपणा ओळखायचा आहे व ते लिहायचं. फोर्थ आहे व्हॉट टाईप ऑफ कलर्स विल यू यूज टू सेलिब्रेट इको फ्रेंडली रंगपंचमी अँड व्हाय. रंगपंचमीला तुम्ही इको फ्रेंडली कोणते कलर वापरता व का वापरता ते लिहायचं आहे. नंतर फिफ्थ आहे एक्सप्लेन द रिॲक्शन विथ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ए आहे NaOH सॉल्युशन इज ॲडेड टू HCl सोल्युशन. बी आहे झिंक डस्ट वॉज ॲडेड टू डील H2SO4. अँड सी आहे CO2 इज पास थ्रू लाईम वॉटर. याचे रिॲक्शन एक्सप्लेन करायचे आणि बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहायचे आहे. नंतर 6 आहे एक्सप्लेन एनी 3 टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिररशी रिलेटेड कोणतेही 3 टर्म लिहायचे आहे. आणि 7 आहे राईट नोट ऑन अल्ट्रासाऊंड, अल्ट्रासाऊंडवर शॉर्ट नोट लिहायचे आहे. तर असे 7 प्रश्न आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 लिहायचे आहे, 15 मार्कांसाठी आहेत. नंतर आहे शेवटचा प्रश्न 4 ॲन्सर इन ब्रीफ. 2 दिलेले आहेत, ओर आहेत इथे मधात, 5 मार्कांसाठी एक प्रश्न आहे. 2 दिलेला आहे, कोणताही एकच लिहायचा आहे 5 मार्कासाठी. त्यातील पहिला आहे ॲन्सर द फॉलोईंग ऑन द बेसिस ऑफ रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. त्यामधील ए आहे विथ विच गॅस इन द एअर डज द कोल रिॲक्ट ऑन लाईटिंग. बी आहे व्हॉट इज द सबस्टन्स फॉर्म. सी आहे व्हॉट चेंज टेक प्लेस इन लिटमस पेपर. डी आहे राईट डाऊन केमिकल इक्वेशन फॉर अबोरिएशन रिॲक्शन. ई आहे राईट एनी टेस्ट फॉर द गॅस इव्हॉल्व इन द रिॲक्शन. असा हा पहिला आहे, ओर आहे मधामध्ये दिलेला आहे, म्हणजे दोनपैकी कोणताही एक लिहिणं आहे तुम्हाला. आणि दुसरा आहे एक्सप्लेन द वर्किंग ऑफ फायर एक्स्टिंग्विशर विथ डायग्राम. डायग्राम काढून तुम्हाला वर्किंग ऑफ फायर एक्स्टिंग्विशर लिहायचा आहे. तर असा होता तुमचा पेपराचा मॉडल. तर हा पेपर आलेला आहे, आजच हा पेपर झाला, आज मी तुमच्यासाठी आणलेला आहे पेपर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या ओळखाचे आणखी व्हिडिओ टाकलेले आहेत, किंवा तुम्ही चॅनलवर जाऊनसुद्धा बघू शकता. 7वीचे पण व्हिडिओ आहेत, 8वीचे पण व्हिडिओ आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊनसुद्धा बघू शकता. धन्यवाद.